आता बंद नागपूर पोलीस दलामध्ये किती कर्मचारी हे पॉझिटिव्ह झालेले आहेत, कारण की दिवसेंदिवस आकडा वाढतोय सगळीकडे, म्हणजे मेनली जे फोर्सेस आहेत त्याच्यातले कर्मचारी पॉझिटिव्ह होण्याचं प्रमाण वाढलंय काय सांगा? बरोबर आहे, संक्रमणाचे प्रमाण वाढलेले आहे. आमचे अंदाजे 350 वर अधिकारी आणि कर्मचारी सध्या पॉझिटिव्ह आहे. आम्ही प्रोॲक्टिव्हली चेक पण करत आहे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पण होत आहे, आणि चांगली गोष्ट आहे की आत्तापर्यंत कोणालाही हॉस्पिटलायझेशनची गरज, एक प्रकरण सोडून कोणालाही हॉस्पिटलायझेशनची गरज पडला नाही. ओव्हरऑल सगळे स्थिती सगळ्यांची चांगली आहे आणि आम्ही प्रोॲक्टिव्हली त्यांचे प्रतिबंधक उपाययोजना, तसेच जे कोणी पॉझिटिव्ह झाला त्यांचे हेल्थ केअर पण आम्ही बारकाईने मॉनिटर करत आहोत. आकडा किती आहे सर? 350 वर कर्मचारी अधिकारी सध्या आतापर्यंतचे पॉझिटिव्ह आहे. सर एव्हरी डे अप्रॉक्सिमेटली 30-35 लोक पॉझिटिव्ह निघत आहे. सर अनेक बाजारांमध्ये गर्दी होताना दिसते, तुम्ही त्याच्यासाठी रूटमार्क सुद्धा केलेला आहे, कशा प्रकारे प्रिकॉशन घेतलं जात आहे की जेणेकरून गर्दी होणार नाही आणि नियमांचं पालन होईल? एक खरी गोष्ट आहे की काही मार्केट प्लेसेसला, स्पेशली जिथे हॉकर्स वगैरे आहे तिथे गर्दीचे प्रमाण जास्ती आहे. आम्ही पब्लिक अनाउन्समेंट आणि इतर स्टेप्स घेऊन ते लोकांनी मास्क पहनावी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावी आणि इतर कोविड अप्रॉप्रिएट बिहेवियरची लोकांनी पालन करावी यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहो आणि योग्य प्रकारे कारवाई सुरू आहे. तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मंगल कार्यालय इथे पण मोठ्या प्रमाणात आमची चेकिंग सुरू आहे. प्रायव्हेट ऑफिसेसला पण जे गाईडलाईन्स आहेत त्याचे लोकांनी पालन करावी यासाठी आमची दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे. सर मंगल कार्यालय आणि क्राऊडेड ठिकाणी कारवाई करण्याचे तुम्हाला अधिकार देण्यात आलेले आहे, आतापर्यंत आकडा सांगू शकाल की किती मंगल कार्यालय किंवा क्राऊडेड प्लेसेसवर कारवाई झाली? मंगल कार्यालय आणि हॉटेल रेस्टॉरंटचे जे सील करायची अधिकार प्राप्त आहे आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत 8-10 मंगल कार्यालयांवर फाईनची कारवाई झालेली आहे. आता कोणाचे सेकंड ऑफेन्स परत दिसून आल्यास तर त्याच्यावर सीलिंगची कारवाई पण करण्यात आली. सर जी काल जरीपटक्यामध्ये मर्डर दॅन सुसाईड जी घटना घडली, काय सांगाल, काय आता तपासात पुढे